नमस्कार, दीपाली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण रगडा पॅटीस ही एक स्नॅक्स रेसिपी बघणार आहोत. ही इतर प्रांतीयांबरोबर महाराष्ट्रीयन लोकांच्या सुद्धा तितक्याच आवडीची रेसिपी बनलेली आहे. रगडा पॅटीस बघता क्षणी खावीसे वाटणारी अशी चटपटीत आणि स्पायसी रेसिपी आज आपण बघणार आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण बघूयात. हे अर्धा किलो बटाटे आहेत, एक मोठा बाउल हिरवे वाटाणे किंवा पांढरे वाटाणे, हे 200 ग्रॅम वाटाणे आहेत, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, आलं लसूण आणि हिरवी मिरचीची 1 चमचा पेस्ट, 1/2 चमचा हिंग, पाणी 1 ग्लास लागेल, 1 वाटी पोहे, 1 चमचा मीठ, 1 चमचा चाट मसाला, तेल फ्राय करण्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लावर पीठ, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा मोहरी, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद आणि गार्निशिंगसाठी 1/2 वाटी कोथिंबीर, 1 वाटी बारीक चिरलेले टोमॅटो, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी 0 नंबर शेव, 1 वाटी ग्रीन चटणी, तुम्ही पुदिना किंवा कोथिंबीरीची घेऊ शकता, 1 वाटी टोमॅटो सॉस. हा जो वाटाणा आहे ह्याला 8 तास भिजत घालायचा आहे. हा एक बाउल वाटाणा 8 तास भिजत घातला होता. आता आपण कुकरमध्ये घालून यामध्ये 3 ग्लास पाणी घालूयात. यानंतर 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा मीठ, 1 चमचा तेल. कुकरला झाकण लावून आपण याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. हे जे उकडलेले बटाटे आहे हे आता आपण स्मॅश करून घेऊयात. हे जे बटाटे आहेत ते आता आपण स्मॅश करून घेऊयात आणि त्यानंतर हे जे पोहे आहेत ते आपण पाण्यामध्ये 1 मिनिटांसाठी भिजत ठेवूयात. बटाटे स्मॅश करून रेडी आहेत आणि हे जे आपण पोहे भिजवले होते हे पण स्मॅश करून रेडी आहेत. आता हे आपण या बाउलमध्ये घालूयात. त्यानंतर 2 ते 3 चमचे आपण ह्याला कॉर्नफ्लावर घालूया, 1/2 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट. हे आता आपण व्यवस्थित मिक्स करूया. पॅटीस बनवताना सर्वप्रथम हाताला तेल लावून घेणार आहोत जेणेकरून आपले पॅटीस व्यवस्थित बनतील आणि आपल्या हाताला व बोटाला ते चिटकणार नाहीत. आणि हे जे असे आपण गोल पॅटीस केलेले आहेत तसेच आपण इतरही पॅटीस एकामागोमाग सर्व करून घेणार आहोत. गॅसवर पॅन तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घालूयात. तेल व्यवस्थित गरम झाले, यामध्ये आता आपण पॅटीस शॅलो फ्राय करून घेऊयात. हे जे पॅटीस आहेत ते आता आपण दोनही बाजूंनी व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेऊयात.
पॅटीस दोनही बाजूंनी गोल्डन फ्राय झालेले आहेत। आता आपण रगड्यासाठीची पुढची तयारी करूयात। हा जो रगडा आहे ह्याच्या आपण कुकरला 4 शिट्टे करून घेतलेले आहेत। हा व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपण ह्याला फोडणी घालूया। रगडा बनवण्यासाठी पॅनमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे। यामध्ये आता आपण मोहरी घालूया। मोहरी तडतडली की जिरं घालूया। कढीपत्त्याची पानं, एक चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, त्यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालूया। यानंतर हा रगडा आपण घालून घेऊ। आपण यामध्ये थोडस पाणी घालूया। त्याला उकळी येईपर्यंत आपण हलवणार आहोत। हा जो रगडा आहे त्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि आता हा थोडा थोडा घट्ट पण व्हायला लागलेला आहे। आपण 1 मिनिटानंतर गॅस बंद करूया आणि मग आपण प्लेटिंग करूया। हे जे पॅटीस आपण प्लेटमध्ये ठेवलेले आहे त्यावर आता आपण रगडा घालून घेऊया। यावर आता आपण कांदा घालूया। टोमॅटो, त्यानंतर आपण ग्रीन चटणी घालूया। यानंतर आपण सॉस घालूया। चाट मसाला आणि हे जे लाल तिखट आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त घालू शकता। आपण ही 0 नंबरची जी शेव आहे ती घालूया। आणि सगळ्यात लास्ट आपण यावर कोथिंबीर भरपूरूया। चटपटीत असे रगडा पॅटीस आपले तयार आहे। तुम्ही हे घरी नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।